जनसेवेचा वसा सुरूच ठेवणार असून सामान्य परिवाराला सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे या भावनेतून सामाजिक विकास मंडळ काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा उपक्रम शुक्रवारी राबविण्यात आला असून या उपक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट संदर्भात ऑक्टोबर महिन्यात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हात पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम हात पायासाठी मापे घेण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात 103 व्यक्तींना हे कृत्रिम अवयव बसविण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, डॉक्टर संतोष आगलावे, डॉक्टर सचिन जाधव, चिंद्रण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच एकनाथ पाटील, शिवाजी दुर्गे मिलिंद जाधव, संजय जाधव, सुशीला ढगे, सलील जैद, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिंद्रण ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ पाटील यांचा सत्कार केला. सगळ्यासाठी साधू आसमानी मिशनचं आम्ही सर्वजण मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे पनवेल तालुक्यातल्या आमच्या या सर्व बांधवांना आज एका अर्थानं नवजीवन मिळणार आहे. आपण प्रत्येक जण जे आज या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी नवं अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. काय आम्ही ज्या स्थितीत होतो त्यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आम्ही कसं जाऊ याचा प्रयत्न आपण सगळेजण सतत करत राहतो आणि त्यातून आपण चांगल्या दिशेने जाण्याचे कष्ट करत राहतो, त्यासाठी कष्ट करत राहतो. आज अनेक जण आमच्याकडे असे आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या पायाने चालता येत नाही, त्यांना स्वतःच्या हाताची अडचण आहे, अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये कुठं ना कुठंतरी एक न्यून घडणं अशा लोकांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा राहतो आणि त्याची परिणती अशी होते की आपल्याला निसर्गानं देवानं काहीतरी कमी दिलंय याबद्दल समाजाबद्दल सुद्धा काही वेळेला एक नकारात्मकतेची भावना निर्माण होते आणि ती जर दीर्घकाळ तशीच राहिली तर त्यातून त्या व्यक्तीचा विकासाचा मार्ग तुटतो. आणि म्हणून जे सहकारी आज आमची या ठिकाणी उपस्थित आहे मला निश्चितपणानं आनंद आहे सांगण्यासाठी की एकीकडे रामशेठ ठाकूर सह विकास मंडळाच्या माध्यमातून आपण दरवर्षी जे आरोग्य शिबिर घेतो एरवी आपण ते ऑगस्टमध्ये घ्यायचो, यावेळेला विचार केला होता सप्टेंबरमध्ये घ्यायचा पण पाऊस जास्त असल्यामुळे आपण ते ऑक्टोबरमध्ये घेतो. पण हे शिबिर आम्ही दरवर्षी घेत असताना त्या माध्यमातून या पनवेल तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना आम्ही काहीतरी आपल्याकडून दिलासा देऊ शकू का याचा विचार आम्ही सातत्याने करतो. मध्ये 2 वर्ष कोविडची गेली की त्या 2 वर्षामध्ये आपल्याला हे आरोग्य शिबिर घेता आलं नाही, अन्यथा दरवर्षी 10 ते 15 हजार अशा 10 ते 15 हजार रुग्णांना किंवा आपण म्हणूया नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येतो. यावेळेला आपण हे शिबिर घेतलं आणि आपण आज पेपरमध्ये बातम्या पाहिल्या असतील तर कोविड आता चायनामध्ये दररोज 5,000 बळी घेतो, 5,000 बळी रोज चीनमध्ये जात आहे अशी अमेरिका युरोपमधल्या संस्थांची माहिती आहे. याचा अर्थ पेशंट त्याच्या पासपोर्ट आहे, कदाचित दसपट वाढत आहे. अशा वेळेला आम्हाला आरोग्याची काळजी घेणं किती आवश्यक आहे याची प्रचिती या निमित्ताने येते. सुदैवी की अनेक लोकांचं सहकार्य आपल्याला मिळतं आणि त्यातून आपलं आरोग्य शिबिर हे यशस्वी होत असतं. या शिबिराच्या निमित्तानं साधू वासवानी मिशनचं सहकार्य आज जसं लाभलंय असं यापूर्वी अनेक वेळेला आपल्याला साधू वासवानी मिशनचं सहकार्य लाभलंय आणि त्यांच्यामुळे पनवेल तालुका, वरळ तालुका, रायगड जिल्हा या परिसरातल्या हजारो रुग्णांना कृत्रिम अवयव मिळाले. आजच 105 ना 103
रुग्णांना आता आज कृत्रिम अवयव दिले जात आहेत. त्यांनी व्हीलचेअर्स आणलेले आहेत, या व्हीलचेअर्स इथे लोकांना दिल्या जात आहेत. मंडळाच्या वतीनं आपण व्हीलचेअरसाठी ट्रायसिकल आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. म्हणजे माननीय राजे ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्यानं जनसेवेचा वसा हा सुरू ठेवला आहे. आम्ही राजकीय पक्ष जरूर असतो, राजकीय पक्षाचं काम करणं ही इतकी कर्तव्य मला मानून चालणारे आम्ही मंडळी नाही आहोत. आणि त्यामुळे निश्चितपणानं या तालुक्यामधल्या सामान्यातल्या सामान्य परिवाराला एक सन्मानाचं चिन्ह जगता आलं पाहिजे या भावनेतून राज्य ठाकूरचा विकास मंडळ काम करत आहे. त्याला आपल्या सगळ्यांची साथ सोबत लाभते याबद्दल निमित्त सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पंचायत सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले के जी सोमय्या कॉलेजचे सर्व स्टुडंट डॉक्टर सलील जैन आणि त्यांची सर्व टीम, साधू वासवानी मिशन आणि प्रशांत नारा ठाकूर यांच्या माध्यमातून आज आपण जे शिबिर आयोजित केलंय, जवळजवळ आपण आज 103 लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम हात आणि पायाचं आपण वाटप करणार आहोत. साधू वासवानी मिशन आणि श्री रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गेली आपण 8 ते 10 वर्षापासून सन्माननीय डॉक्टर सचिन जाधव आणि कोळी साहेब यांच्या माध्यमातून आपण हे शिबिर दर 2-3 वर्षामधनं करत असतो. विशेष करून प्रशांत दादा ठाकूर साहेबांचे, सचिन जाधव साहेबांचे, कोळी साहेबांचे, त्यांच्या सर्व टीमचे मी साधू वासवानी मिशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो की पनवेल या ठिकाणी येऊन आम्हाला जी काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल खरोखर मी साधू वासवानीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. माझं नाव लक्ष्मण सपुंडे आहे, विचुंबे गावातून मी आलो. सीकेटी कॉलेजला प्रशांत ठाकूर साहेबांनी शिबिर लावलेलं होतं 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेला मी माप दिलं होतं. आता ती मला वस्तू मिळालेली आहे हाताची, राईट हँड, तर त्याच्यामुळे मला बरेचसं मदत झालेली आहे साहेबांच्यामुळे. आणि इथून पुढे बी काही मदत मिळत राहावी ही अपेक्षा करतो. आणि माझे शब्द संपवतो. माझं नाव विनोद श्रीदेवकर, मी कळमुलीत राहतो. आज इथे रामशेठ सामाजिक विकास मंडळातर्फे सायकल वाटप आणि कॅलिकल वाटपचे आज कार्यक्रम ठेवला आहे. तर त्यांचे खूप धन्यवाद मानतो की आज यांनी सायकल दिल्यामुळे आज मला खूप म्हणजे बरं वाटलं. आज मी माझ्या स्वतःच्या वतीने कुठे फिरू शकतो, जाऊ शकतो, तसेच माझ्या ऑफिसमध्ये मी फिरू शकतो सायकल. त्याच्याआधी मी हातावरती चालत फिरायचो. आता यांनी दिल्या सायकल दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. खूप आभारी आहे.